मिरजेतील कृष्णा घाट रस्त्यावर असणाऱ्या गोसावी गल्ली येथे डोक्यावरून पिकअप बलेरो गाडी गेल्यामुळे 2.5 वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतप्त नातेवाईकांनी बलेरो गाडीच्या काचा फोडल्या. वेदांत विकास गोसावी असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. मयत वेदांत हा शनिवारी 4 वाजता कृष्णा घाट येथील गोसावी गल्ली येथे रस्त्याकडे असलेल्या 4-चाकी गाडीतून उतरून आईसोबत थांबला होता. यावेळी मिरजेकडून कृष्णा घाटकडे जाणारा गाडी नंबर MS09CU 2629 ही बलेरो गाडी वेगाने जात होती. यावेळी सादर गाडीने मयत वेदांत याला जोरदार धडक दिली. गाडी बालकाच्या डोक्यावरून गेल्यामुळे डोक्याचा चेनामेदा झाला होता, त्यामुळे वेदांत जागेवरच मयत झाला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी गाडीच्या काचा फोडल्या. घटनास्थळी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी धाव घेत पंचनामा करत गाडी ताब्यात घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. वेदांत याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर गाडी तुम्ही पार्किंगला लावत असताना ते समोर पिकअपवाला गाडी आला, ते पोरग्याच्या लहान 2 वर्षाचा लहान मुलगा आहे. त्या मुलग्याच्या अंगावरनं गाडी घालून ड्रायव्हर पळून गेला. त्या ड्रायव्हरकडे लायसन्स देईल काही नाही आहे. त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. किती वाजता झाली? मी राहायला मिरज घाट रोडला आहे. 4:30 वाजता झाली. 4:30 वाजता 4:30 वाजता जस्ट गाडी पार्किंग केलो. गाडीमधनं मी ड्रायव्हर उतरले होते. ते गाडीतनं तिथे घेऊन आला आहे आणि ते अंगावरनं गाडी गेले. आणि गाडीत आरटीच्या मानाप्रमाणे ते गाडीत लोड अनलोड आहे. गाडीत माल 3-3 ते 4 टनचा भर माल आहे. अंडीची गाडी आहे ती. त्याच्याकडे लायसन्स आणि त्यावर लायसन्स मिळणार. त्यावर कडक कारवाई करावी माझी नम्र विनंती आहे.